पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी विशेष महासभा बोलावली आहे. या मागणीचे निवेदन मंगळवारी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि आरपीआय युतीच्या नगरसेवकांनी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांना दिले आहे. या निवेदनामध्ये 26 मार्चला ही महासभा बोलविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे हे मनमानी कारभार करीत असून त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे पनवेलमधील विकास कामे खुंटली आहेत. रस्ते, पाणी आणि कचरा या प्रमुख समस्यांनी पनवेलकरांना वेढले आहे. यावर कोणतीही उपाययोजना प्रशासन म्हणून आयुक्त करत नसल्याचे महासभेत भाजपच्या नगरसेवकांनी बोलून दाखवले आहे. सोमवारी झालेल्या महासभेत प्रशासनाच्या ढिसाळ कारभार जनतेसमोर आलाय. याच महासभेत आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात यावा हा ठराव भाजप युतीच्या आणि शेकाप आघाडीच्या नगरसेवकांनी एकमताने मंजूर करण्यात आलाय. अशा मनमानी कारभार करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सुधाकर शिंदे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी विशेष महासभा बोलावण्यात यावी या मागणीसाठी मंगळवारी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आरपीआय युतीच्या नगरसेवकांनी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांना विशेष महासभा येत्या 26 मार्चला बोलाविण्यात यावी असे निवेदन दिले आहे. पनवेल महानगरपालिकेची निवडणूक ही 24 मे 2017 रोजी झाली आणि 26 मे रोजी येथे भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया यांची सत्ता येथे पनवेल महानगरपालिकेवरती आली आणि ह्या गेल्या 8-9 महिन्यामध्ये कामकाज करताना आम्हाला इथं आढळून आलं की आयुक्त सुधाकर शिंदे यांचं कामकाजाकडे बिलकुल लक्ष नाही आहे. विकास कामं ही या इथे व्हावीत ह्यासाठी त्यांचं बिलकुल सांगता त्यांची उदासीनता आहे. आम्ही जेव्हा त्यांना आम्ही इथे मागणी केली की ठराव जे आहेत आम्ही 128 ठराव केले, 128 ठराव व त्यापैकी कुठल्याही ठरावावरती आपण अंमलबजावणी केलेली नाही आहे, तर त्याच्याबद्दल नेहमीच उदासीनता होती. ज्यावेळेला आम्ही त्यांच्याकडून मागणी केली की काय काय सांगता आपण विकास कामं केली आम्हाला सांगा, त्यावेळेला त्यांनी सभागृहातून पळ काढायचाच त्यांनी प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत. आणखीन त्याच्याच बरोबर या इथे निधी हा विकास कामांवरती खर्च व्हावा, आणखी त्याचबरोबर दिव्यांग बांधव असतील, मागासवर्गीय बांधव असतील ह्यांच्यावर ह्यांच्यासाठी जो विकास निधी खर्च करायचा आहे तो निधी हा खर्च केला जात नाही असा आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा त्यांनी 2016-17 आणि 2017-18 या काळामध्ये बिलकुल लक्ष दिलं नाही आणि त्यामुळेच या इथे आम्हाला लक्षात आलं की जोपर्यंत हे आयुक्त सुधाकर शिंदे हे या महानगरपालिकेचे आयुक्त आहेत तोपर्यंत पनवेल महानगरपालिकेचा जो काही विकासाचा गाडा जो फसलेला आहे तो रुळावरती येऊ शकणार नाही आहे आणि म्हणूनच आम्ही इथे अविश्वास ठराव आणण्याचं आम्ही ठरवलं आहे. आकडेवारी कशाप्रकारे म्हणजे पनवेल महानगरपालिकेमध्ये 78 नगरसेवक आहेत, निवडून आलेले 78 नगरसेवक आहेत. ह्या 78 नगरसेवकांपैकी आयुष्यवास ठरावाच्यासाठी 5/8 एवढ्या नगरसेवकांची आवश्यकता असते, म्हणजे 48.4 म्हणजेच आपण पकडूया की 49 नगरसेवकांची आवश्यकता आहे. आणि आमच्याकडे आमच्या पण भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्ष ह्या युतीकडे 51 नगरसेवक आहेत, म्हणजे आमच्याकडे बहुमत आहेच. पण त्याच्याशिवाय शेतकरी कामगार पक्षाचे आणि त्यांच्या सहयोगी पक्षाचे नगरसेवक सुद्धा यांच्यावरती नाराज आहेत आयुक्तांवरती आणि त्यामुळे ते सुद्धा आम्हाला या इथे अविश्वास ठरावाला आम्हाला ते पाठिंबा देतील आणि हा अविश्वास ठराव आहे तो नक्कीच संमत होईल असा आम्हाला इथे विश्वास आहे. यामध्ये अविश्वास ठराव आयुक्त यांच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे. त्या अविश्वास ठरावामध्ये त्यांची जी कारणं आहेत ती कारणांची बरीच मोठी लिस्ट आहे. त्यामध्ये मुख्यत्वाने महानगरपालिका ही 1 ऑक्टोबर 2016 असं आलेली आहे, तेव्हापासनं ते आज महानगरपालिका असं तेवढं 18 महिने पूर्ण झालेले आहे आणि कशा प्रकारे महानगरपालिकेमध्ये कारभार चालू आहे त्याच्या ते जो तो सगळा कारभार जो आहे तो विश्वासात न घेता करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये विकासाची कामं ही अडलेली आहे आणि महानगरपालिकेमध्ये गावठाण भागात तर कुठल्याच प्रकारची कामाला अजून सुरुवातही झालेली नाही आहे.
असं त्या प्रश्नामध्ये आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये 128 ठराव आतापर्यंत पारित होऊन कुठल्याच प्रकारची ठरावावर अंमलबजावणीची सुरुवातही आयुक्तांनी केलेली नाहीये. त्यामुळे प्रशासनावरती सत्ताधारी पक्षांना रोष ओढण्याचं कारण हेच आहे की विकासच होत नाहीये. मग महासभा चालवून किंवा एवढ्या आपण निवेदन देऊन कुठल्याही प्रकारचं जर पुढे काही होत नाही. त्याचबरोबर नुसतं कामं होत नाही तर पालिकेमध्येही आकृतीबंध अजून मंजूर नाही आहे. कमी मनुष्यबळामध्ये हे सगळं महानगरपालिकेचं काम हे करणं पॉसिबल नाही आहे, कारण की तुटवड्या मनुष्यबळामुळे 200-250 लोकांचं स्टाफमध्ये 2-3 हजाराचं काम पॉसिबलच नाही आहे. त्यामुळे इथे अधिकाऱ्यांवरती ताण ओढावत आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं कामामध्ये कुठे चुका होत आहेत. त्याचबरोबर आकृतीबंधाच्या व्यतिरिक्त प्रभाग समितीची स्थापनाही अजून झालेली नाही आहे. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की जेणेकरून प्रत्येक गोष्टीमध्ये कामामध्ये अडथळा येतो. ह्या सर्वांचा रोष म्हणून सत्ताधारी पक्षाने ही भूमिका आज इथे घेतलेली आहे आणि त्याच प्रकारचं निवेदन हे आमच्याकडे आलेलं आहे.